आज बहुजन विकास आघाडीचा एक मेळावा घेत असताना एक अशी वेळ आपल्या समोर आलेली आहे की ज्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण आयुष्यभर या वसई तालुक्याच्या पालघर जिल्ह्याची विकासाची धुरा आपण सांभाळली आणि ज्यांच्या नेतृत्वाने आपण आज त्यांच्या सोबत राहिलो आपण वाढलो आणि प्रत्येक जण या परिवारामध्ये आपापले योगदान देत राहिलं। परंतु आज अशी परिस्थिती आलेली आहे की आपलं नेतृत्व अजून ठाम नाही निवडणूक लढवायला, हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का तुम्हाला? मगाशी फिलिप मस्तान साहेबांनी सांगितलं आपले खूप सिनियर कार्यकर्ते आहेत, ज्यांचं वय 85 वर आहे, आज आपण त्यांना सुद्धा वाटते तर तुम्ही निवडणूक लढलं पाहिजे आणि इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते आपण निवडणूक लढली पाहिजे का नाही लढली पाहिजे। आवाज कमी येतो, आपण निवडणूक लढली पाहिजे का नाही लढली पाहिजे? पाहिजे ना? अब्बा तुमच्याशिवाय आम्ही लढवाय करू शकत नाही। जेव्हापासून बहुजन विकास आघाडी वसई विकास मंडळापासून परिवर्तन झाली आणि आम्ही आपल्या छत्र छायाखाली जेव्हा काम करायला सुरुवात केली आम्हाला तुमची खूप सवय पडलेली, तालुक्याचा विकास झाला अजून होणार, जिल्ह्याचा विकास झाला अजून चांगले चांगले उपक्रम येणार, पण तुम्ही आणू शकता, तुमची नजर, तुमची दृष्टी आणि तुमच्यामध्ये असलेली भेदकता जी कामाच्या दृष्टीने समाजाच्या पर्यावरणावर करणारे लोकांवर परिणाम करणारे जे आहे जर तुम्हीच नसले तर हे सगळं व्यर्थ आहे। म्हणून तुम्हाला आम्ही सर्वांच्या वतीने तुमच्या मी जाहीर पाया पडतो आणि विनंती करतो का तुम्ही या वेळेला वसई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, सगळे येऊ शकत पण मी तुमच्या पत्र पाया पडतो। विकास हा आपला ध्यास, या वसई तालुक्यामध्ये आज पाण्याची गंगा आली, मला बरेचशी कार्यकर्ते फोन करतात, नगरसेवक माझ्याकडे फोन करतात, साहेब आम्ही नळाचं ओपनिंग करायला गेलो का विरोधक येतात आमच्या पुढे जाऊन तिथे फोटो काढतात आणि सांगतात आम्ही पाणी आणलं। पाणी कोणी आणलं? आपण आणलं ना। 2002 साली मी जेव्हा 4 नगरपालिका होत्या, 75 समिती, 72 ग्रामपंचायती असताना विलासराव सरकार, विलासराव देशमुख साहेबांचं सरकार हे गडगडत असताना एका मताची गरज होती, आप्पा जिकडे जाणार तिकडे ते मत जाणार, ते सरकार बनणार अशी परिस्थिती होती आणि त्यावेळेला आपली सूर्या टप्पा 1:100 योजना ही मंजूर झाली नव्हती आणि 10% त्याची लोकवर्गाने भरणं अपेक्षित होतं। त्यावेळेला आप्पाने सांगितलं जो माझी योजनेला मंजुरी देणार त्या सरकारला माझा पाठिंबा राहील। आणि मला आठवतंय मी सभापती असताना मी स्वतः आणि 4 नगराध्यक्ष मुकेश सावे साहेब, मला वाटतं मानकर साहेब पण आपण पण होता, नाईक साहेब होते आणि अजय कोकण साहेब, 4 नगराध्यक्ष आणि आम्ही आणि वसई तालुक्याच्या बाजूने जे जे प्रश्न होते ते मांडण्यासाठी स्वर्गीय आर आर पाटील आबा ही आपली भूमिका घेऊन विलासराव देशमुख साहेबांसमोर मांडत होते आणि एका दिवसामध्ये ती योजना पाण्याची मंजूर केली, ते पाणी आपण सगळ्यांना पाहतोय, जे विरोधक आहेत ते पण तेच पाणी पितात। आणि तुम्ही काय केलंय, वाढीव टप्पे मंजूर केले, सूर्या टप्पा 2 योजना मंजूर केली, आता पुन्हा एक NGP योजना, त्याचे 180 मिनिटाचं पाणी आज वसईमध्ये आलं, पूर्व भागामध्ये पाणी आलं, संपूर्ण जाड वस्ती जे आहे त्या लोकांना पाणी मिळायला लागलं। ही गंगा ही आपण आणली, विरोधकांनी आणली नाही, आपण ठासून सांगितलं पाहिजे। आज मगाशी मानकर साहेबांनी एक उल्लेख केला की रस्ते, हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहेत, म्हणजे हायवे टू वसई, म्हणजे बापाना फाटापासून त्यांनी उल्लेख केला वसईपर्यंत, सातिवली वसई, वसई फाटा वसई, नाला सोपारा ते निर्मळ, विरार फाटा ते अर्नाळा, प्लस टिवरी राजावली ते भोईदापाडा, आपांचं व्हिजन आहे। सरकार कोणाचं पण असो ठासून काम करणार एकमेव महाराष्ट्रामध्ये रहता असेल तो म्हणजे आपले आप्पा, कोणाचं सरकार असं। आणि आपल्याला तो देणार, जेव्हा ही 2019 साली कोरोना आला 20 साली तेव्हा कोण होतो मग? विरोधक आता ते निघालेत बाहेर निवडणूक आल्यात म्हणून, एकाने तरी लोकांना जाऊन जेवण दिलं का? एकाने तरी ऑक्सिजन दिलं का?
एकंदरीत बेड उपलब्ध करून दिलं का हे कोणी केलं? हे बसलेल्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्व खाली दिलं. बहुजन विकास गट सर्व नेत्यांचे मार्गदर्शन केलं तेव्हा कोण नाही सांगणार? तेव्हा आपण होतो. आज आपला वसई तालुका म्हणजे आपला परिवार आहे. तिथे असलेला प्रत्येक नागरिक हा आपला आहे आणि त्याची काळजी घेणं ही आपण स्वतःची जबाबदारी समजतो. म्हणून आपण या गोष्टी केल्या तेव्हा विरोधक कोणी नव्हतं सांगायला. म्हणून आज पालघर जिल्ह्यामध्ये आपली ताकद आहे. आपण 6 च्या 6 निवडणुका लढवतोय. आपण खूप चांगली गोष्ट तुम्ही केली. आम्ही पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा फिरत असताना आम्हाला जाणवतंय की तिथली असलेली आपली पक्ष संघटना याला बळ द्यायचं असेल. काशीनाथ दादा आहेत, बळीराम जाधव साहेब आहेत, आपले चेअरमन राजेंद्र पाटील साहेब आहेत किंवा विल्सन अंकल आहेत, आपले नाना अंकुरदादा रणधीर, खूप सारी मंडळी या ग्रामीण भागामध्ये जातात आणि जात असताना तिकडे लोकांच्या ज्या ज्या अडीअडचणी त्याच्यामध्ये आपला विजय अतिशय चांगला होईल विश्वासपूर्ण सांगतो ती मला खात्री आहे. आणि या पालघर तालुक्यामधला जो माझा बोईसरसा मतदारसंघातला भाग आहे त्या भागामध्ये असेल की वसई तालुक्याचा जो माझा भाग आहे या ठिकाणी पण आपण आपल्या नेतृत्वाखाली सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन एक चांगलं काम करण्याचे प्रयत्न केलेला आहे. एक चांगली बांधणी कार्यकर्त्यांची सगळी मजबूत आहे त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासाच्या जोरावर मी आपला शब्द देतो की भोईसर विधानसभा मतदारसंघ पण आपण त्याची चिंता करू नका. वसई विरार ते येईल पण भोईसर पण येईल आणि त्याच्यामध्ये उर्वरित 3 मतदारसंघ जे आहेत पालघर डहाणू विक्रमगड याच्यामध्ये पण आपली पक्ष संघटना चांगली मजबूत आहे. आपण निश्चितच या ठिकाणी उमेदवार देण्याची भूमिका ती अशीच ठेवा. त्यांना सुद्धा बळ मिळेल एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद.